मला असं वाटतं दादा मोठे नेते आहेत आणि त्यांनी जी काही वैयक्तिक टीका केली या वैयक्तिक टीकेचं जे गेल्या 5 वर्षातलं जर आपण लेखाजोखा बघितला तर मायबाप जनता जाते की जर ही वैयक्तिक टीका असेल तर या वैयक्तिक टीकेला मी उत्तर द्यायला खरं तर बांधील नाही, कारण माझे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि काल आदरणीय पवार साहेबांविषयी सुद्धा जी काही टीका शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंचरच्या सभेत करण्यात आली यामध्ये वस्तुस्थिती फक्त लक्षात आणून देऊ इच्छितो की 2014 पासून आदरणीय पवारसाहेब कोणत्याही सत्तेच्या पदावर नाही, त्यामुळे आम्ही 60 वर्षाचे झालो तरी आम्हाला संधी मिळायला पाहिजे. मग इतकी वर्ष संधी कोणी दिली, इतकी वर्ष उपमुख्यमंत्रीपद हे कोणी दिलं आणि 2019 मध्ये जो काही प्रकार सकाळच्या शपथविधीचा झाला होता त्यानंतर सुद्धा मन मुक्त करून ही संधी दिली कोणी, हे जर उत्तर आपण बघितलं तर 2014 पासून जे सत्तेच्या पदावरच नाही त्या आदरणीय पवार साहेबांविषयी ही टीका करत असताना मला असं वाटतं की मायबाप